मागील 10 दिवसांपासून अहमदनगर दौंड रस्त्यावरील नगर आष्टी रेल्वे लाईन वरून जाणारा उड्डाण पूल त्यावर गर्डर ठेवण्याचे काम चालू असल्यामुळे वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. मागील 10 दिवसांमध्ये अवघ्या 2 कॉलमवर गर्डर झाकले गेले आहेत. अजून 8 कॉलम झाकायचे बाकी आहेत. जर 10 दिवसांमध्ये 2 कॉलम झाकले जात असतील तर अजून 2 महिने हे काम होणार नाही असे चित्र दिसत आहे. हा राज्य महामार्ग आहे आणि यातून प्रचंड ट्रॅफिक असते, परंतु सदर कामामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अहमदनगरहून केडगाव सोनेवाडी मार्गे पुन्हा दौंड रस्त्याला लागताना मध्ये अवघ्या 8 फूट रुंदीचा खड्डयुक्त रस्ता आहे. मध्ये तर 2 किलोमीटर अक्षरशः नांगरलेला शेताप्रमाणे रस्ता झाला आहे. अहमदनगर दौंड रस्त्यावरील वाहतुकीचा आणि त्याच्या वेळेचा अभ्यास न करता जे नियोजन करण्यात आले आहे ते अतिशय ढिसाळ असून अशा प्रकारचे काम होणार असल्यास त्याविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी दिला. या संदर्भात मुळे यांनी अधिक माहिती दिली. मित्रांनो नमस्कार, मी सुहासभाई मुळे, जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष, अहमदनगर. नगर दौंड मार्गावरती कायनेटिकच्या पुढे नगर आष्टी रेल्वे लाईनच्या वर जो उड्डाण पुलाचं काम चालू आहे, 10 दिवसापूर्वी बातमी छापून आली होती की या उड्डाण पुलाच्या कॉलमवरती गर्डर ठेवण्याचं काम चालू असल्यामुळं येथील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. आता 10 दिवसापासून या रस्त्यावरची वाहतूक इतकी विस्कळीत झालेली आहे की त्या ठिकाणी वाळकी, खंडाळा, अरणगाव इकडं जाणारे जे काही लोक आहेत त्यांना द्रविडी प्राणायाम करून केडगाव सोनेवाडी मार्गे जावं लागतं आहे. एवढंच नव्हे तर अगदी मोठ्या मोठ्या गाड्या देखील त्याच रस्त्याने जात आहेत आणि तो रस्ता नांगरलेल्या शेतासारखा आहे आणि तो अवघ्या 8 फुटाच्या अंतराचा तो रस्ता असल्यामुळं समोरून जर दुसरी गाडी आली तर 2 गाड्या एकमेकाला पास होणं देखील अवघड आहे. हा झाला एक विषय. दुसरा विषय असा की मुळात या उड्डाणपुलाला काम करायला इतकी जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, आजूबाजूला मोकळी जागा उपलब्ध आहे, यांना एखादा बायपास त्या ठिकाणी तयार करता आला नाही का? तिसरा प्रश्न असा आहे की आपल्या अहमदनगर शहरातून जो गेलेला उड्डाणपूल आहे, समस्त नगरवासी त्याला साक्षीदार आहेत की त्या कॉन्ट्रॅक्टरने कोणालाही त्याचा त्रास न होऊ देता दिवस रात्र मेहनत करून अतिशय गजबजाट असलेल्या ठिकाणाचा त्यांनी कुणालाही त्रास न होऊ देता, वाहतुकीला त्रास न होऊ देता तो उड्डाणपूल अतिशय जलद गतीने विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केला. त्याच्याशी जर तुलना केली या दौंड रोडच्या उड्डाणपुलाची तर तो फार छोटासा पूल आहे, कारण हा 3.5 किलोमीटरचा पूल आहे, तर तो अवघ्या 1 किलोमीटरचा देखील पूल नाही आहे. मग हा पूल गेल्या 10 दिवसापासून आजच सकाळी जाऊन त्या ठिकाणी मी फोटोग्राफ घेतले तर फक्त 2 कॉलमवरती 10 दिवसामध्ये गर्डर ठेवण्यात आलेत आणि अजून 8 कॉलम बाकी आहेत. म्हणजे अजून 2 महिने हा रस्ता ते अशाच पद्धतीने विस्कळीतरित्या बंद ठेवणार आहेत का? यांच्यापाशी कुठलं वेळेचं नियोजन नाही आहे का? इतका ढिसाळ काम कसं काय चाललेलं आहे? जर अशा पद्धतीने काम होणार असेल तर आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करू, असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे. वास्तविकरित्या कोणत्या वेळेला त्या ठिकाणावरून वाहतूक असते याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की ती जी वेळ आहे ती टाळून रात्री देखील काम करता येतं, फ्लडलाईट लावून काम करता येतं. एवढंच नव्हे तर तो आहे तो रस्ता थोडासा मोठा करून त्या ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही याची देखील खबरदारी घेतली जाते. तो राज्यमार्ग आहे, तो अतिशय वाहतुकीचा असा राज्यमार्ग आहे, तो गेल्या 10 दिवसापासून विस्कळीतरित्या बंद आहे आणि अजून त्यांच्या कामाची गती पाहिल्यानंतर अजून तो 2 महिने खुला होईल की नाही अशी शंका येते. त्यामुळं जर का हे मॅटर संबंधित इंजिनियर्सनी गंभीरपणे हाताळलं नाही आणि येत्या 2-4 दिवसांमध्ये जर आम्हाला त्या ठिकाणी काही प्रगती दिसली नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू. ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.